हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल टी एन जी प्रियंकाज वर्ल्ड. तर आजचा जो व्लॉग आहे तो म्हणजे पैठणीवर. आणि पैठणी ही जेव्हाही आपल्याकडे लग्न असतं किंवा आपण नवरी होणार असतो तेव्हा आपल्याकडे एक तरी पैठणी हवीच, कारण पैठणी एक खूप सुंदर, अतिशय पारंपरिक आणि अतिशय लोकप्रिय असा साडीचा प्रकार आहे. त्यामुळे पैठणी खूप बेस्ट दिसते लग्नामध्ये. जर तुम्ही तुमच्या लग्नाच्या समारंभामध्ये, नाहीतर मग साखरपुड्याला, नाहीतर मग छोट्या मोठ्या याच्यामध्ये जर तुम्ही पैठणी घातली तर तुम्ही अतिशय सुंदर दिसतात. आणि हाच एक बेनिफिट आहे पैठणीचा, त्यामुळे पैठणी तर हवीच हवी. त्यामुळे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की ॲटलिस्ट या 5 प्रकारच्या पैठणी तुमच्याकडे असायला हव्यात, जेणेकरून तुमचं एक खूप सुंदर असं लुक क्रिएट होईल, तुम्ही खूप छान दिसाल. आणि या 5 पैकी एक जरी पैठणी तुम्ही घेतली तरी पण अतिशय छान असं ब्राइडल लुक तुमच्या लग्नाच्या वेळी क्रिएट होईल. चला मग तुम्हाला मी दाखवते. नंबर 1 पैठणी, तर नंबर 1 प्रकार आहे तो म्हणजे हा प्युअर पैठणीचा. ही जी पैठणी आहे ती अतिशय प्युअर येईल. आणि ज्यावेळेस तुम्ही ही प्युअर पैठणी घालाल, कारण लग्न हे एकदाच होतं, त्यामुळे एक तरी प्युअर पैठणी आपल्याकडे हवी ज्याच्यामुळे आपण खूप सुंदर दिसू, नवरी येण्याचं फील येईल आपल्याला. त्यामुळे ही एक जी पैठणी आहे नंबर 1 ही प्युअर सिल्कची ओरिजिनल पैठणी आहे, जी हातमागावर बनवली जाते. आणि खूप कमीत कमी ही वाली पैठणी बनायला 1 ते 1.5 महिना लागतो. आणि जर तुम्ही विचार केला इतकी सुंदर पैठणी जर तुम्ही तुमच्या लग्नाच्या दिवशी वेअर केली तर तुम्ही किती सुंदर दिसाल. तर मी हिला पूर्ण तर नाही ओपन करून दाखवू शकत, बट यस थोडीशी मी हिला ओपन करून दाखवते. तर ही ती पैठणी आहे जी प्युअर सिल्कची आहे, जिचा रंग खूप सुंदर आहे, जिच्यावर मोर आहेत, आणि तिचा मेन कलर हा ग्रीन आहे. या टाईपचा तिचा कलर आहे. आधीच नवरी आणि त्याच्यामध्ये गच्च हा हिरवा कलर, या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते इतकं सुंदर दिसतं. कारण हा रंग असतोच असा की आपण अगदी बघताक्षणी याच्या प्रेमात पडतो. म्हणून अतिशय सुंदर असे नक्षीकाम करून, छान असे मोर करून हा जो पूर्ण शालू आहे तो हाताने विणण्यात आलेला आहे. नंबर 2 फिरता कलर प्लस टोकवाली नऊवारी. टोकवाली पैठणी ही देखील हँडमेडेड असते. तिचा जो पदर असतो तो अतिशय सुंदर असतो. टोकवाले मोर आणि त्याच्यानंतर अतिशय सुंदर अशी नक्षीकाम जे तुम्ही डिझाईनही करू शकतात. आणि या टाईपचं जो एक पैठणीचा प्रकार आहे त्याला टोकवाली पैठणी म्हणतात. आणि हिचं जे कलर असतं प्लस हिची जी गोल्डन शाईन असते ती इतकी सुंदर दिसते. फिरता कलर एक येतो, तर एक फिरत्या कलरची टोकवाली नऊवारी तुमच्याकडे असायला हवी. आणि ही ती नऊवारी आहे जिचा कलर अतिशय फिरता आहे, जिच्यावर खूप सुंदर बुटी येतील. त्यानंतर हा जो पदर आहे याची सगळी रचना असते, हे जे असतात त्याला, याच्यामुळेच नाव टोकवाली नऊवारी असं पडतं. आणि याचे जे काट आहेत ते अतिशय सुंदर येतील, खूप चमकणार येतील. आणि ज्यावेळेस तुम्ही पैठणी वेअर कराल त्यावेळेस तुमचं जे लुक आहे ते इतकं उठून दिसेल. या साडीची एक विशेषता आहे की या साडीवर सूर्यकिरणं पडता क्षणी ती अशी सुंदर चमकायला लागते, तिच्यातला सोनेरीपणा संपूर्ण बाहेर येतो. आणि ज्यावेळेस नवरी मुलगी ही साडी नेसेल त्यावेळेस तिचा संपूर्ण सोनेरीपणा हा नवरीच्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होऊन एक खूप सुंदर रूप येईल. थर्ड पैठणी अशी काहीतरी घ्या जिचं लुक हे साऊथ इंडियन असेल, तर अशी पैठणी घ्या जिचं जे टच आहे ते थोडंसं साऊथ इंडियन असेल. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला तिची जी बॉर्डर मिळेल ती खूप सुंदर, अतिशय नक्षीकामांनी नाजूक भरलेली असेल ती ओरिजिनल पैठणी, पण तिचं जे टच आहे ते थोडंसं साऊथ इंडियन टच तिला येईल. आणि त्यामुळे तिचा जो पदर आहे तो सोबर येईल आणि लुक हे अतिशय छान येईल, क्लासिक येईल, स्टायलिश लुक येईल. तुम्हाला मी आता त्याच टाईपची पैठणी इथं दाखवणार आहे जिचा कलर खूप सुंदर आहे, अबोली कलर आपल्याला म्हणता येईल. आणि ही ती नंबर 3 पैठणी आहे जिचा रंग अबोली आहे. आणि ही तिची बॉर्डर आहे प्लेन, अतिशय सुंदर असं नक्षीकाम आहे तिच्या बॉर्डरवर. पैठणी साड्यांमध्ये पदराला विशेष महत्त्व असतं. जितका सुंदर आणि रेखीव तुमचा पदर तितकी छान तुमची पैठणी. त्यामुळे ह्या साड्यांमधला जो पदर आहे तो खूप सुंदर येईल, अतिशय बारीक असं नक्षीकाम येईल. साऊथ इंडियन टच आहे नक्षीकामामध्ये, कारण याची जी डिझाईन आहे ती खूप ब्युटिफुल आहे. आणि साऊथमध्ये एक टिपिकल्स पॅटर्न येतात की ज्यामध्ये या डिझाईन्स वापरल्या जातात, तर त्या टाईपचं टच या पैठणीला देण्यात आलेलं आहे. आणि हे सगळे तुम्हाला फक्त मी एक्झाम्पल्स दाखवते आहे, याच्यामध्ये भरपूर सगळे कलर्स तुम्हाला आमच्या शॉपमध्ये अवेलेबल होतील. खूप छान कलेक्शन तुम्हाला पैठणीचं विविध बघायला मिळेल आमच्याकडे. तर नंबर 4 प्रकार हा म्हणजे ऑक्सी बॉर्डर पैठणी. पैठणीमध्ये नऊवार घ्या,
ज्याच्यामुळे तुमचं जे एक ब्रायडल लुक आहे ते खूप छान दिसेल. आणि नऊवारीमधील पैठणी ही खूप जास्त उठून दिसते, कारण तिचा जो बॉर्डर असतो त्यानंतर मग तिचं जे एक रेशीम काट असतात ते खूप छान दिसतात. पण आता सध्या याच्यामध्ये खूप जास्त ट्रेंडिंग वेमध्ये एक नऊवारी पैठणी चालली आहे जी सिल्वर बॉर्डरमध्ये आहे. सिल्वर तिच्यावरची मोर आहे आणि त्यामुळे ती इतकी प्रचंड सुंदर दिसते, खूप जास्त लोकप्रिय होते, लोकांना खूप आवडती आहे. अँड ट्रस्ट मी, फोटो सेशनमध्ये ती खूप जास्त छान दिसते. त्यामुळे नंबर 4 असं काहीतरी घ्या जे युनिक पण आहे, पारंपरिक पण आहे आणि अतिशय छान तुम्ही उठून दिसाल. तर ही वाली ती नऊवार आहे. ही नऊवार अतिशय सुंदर आहे. सहावारीमध्ये तुम्ही हे वाला पॅटर्न बघितलं असेल. तिचा जो हा सिल्वर कलर आहे यामुळे तिला ऑक्सी बॉर्डर असं नाव पडलंय. आणि इथे जे काट आहे ते अतिशय सुंदर असे सोबर येतील आणि मधला जो कलर आहे तो प्लेन येईल. ही पैठणी पटकन बॉडी शेप घेईल, अजिबात फुगीर होणार नाही आणि तुम्ही याच्यावर कोणतीही ऑक्सिडाइज नाही तर मग प्युअर गोल्ड ज्वेलरी कॅरी केली तर लुक हे खूप छान आणि उठून दिसणार येईल. नंबर 5 प्रकार तो म्हणजे मोरवाली पैठणी. पैठणी हा प्रकार मुळात मोरांमुळेच प्रसिद्ध झाला. तिची ओळखच ती आहे की खूप सुंदर सुंदर मोरांचे डिझाईन्स तिच्यावर असतात. त्यामुळे एक अशी पैठणी घ्या जी भरगच्च मोरांनी भरलेली असेल. तिचं जे टच आहे ते अगदी सिल्क सारखं येईल, सॉफ्ट टच येईल. प्राईस ही इकॉनॉमिक असेल बट लुक हे अतिशय क्लासिक असेल. अगदी वाटेल की हो तुम्ही पैठणी घातली आहे, लांबून हायलाईट व्हाल की पैठणी घालून कोणीतरी येत आहे. आणि हिचा जो पदर आहे तो संपूर्ण असा मोरांनी भरलेला येईल. आणि ह्या साडीमध्ये एक विशेषता आहे की हिचे जे काट आहेत ते देखील मोरांचेच आहेत. त्यामुळे एक अशी पैठणी जी खूप सुंदर दिसेल, लाल आणि ग्रीन कलर हिचा येईल. अबोली म्हणता येईल नाही तर, कारण की फिरता कलर आहे, उन्हामध्ये कलर चेंज होईल हिचा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये.